शिर्डीमध्ये साईबाबा समाधी शताब्दीचे औचित्य साधत गंगागिरीजी महाराज 171वा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने नगरसेविका अर्चना कोते यांच्या निवासस्थानी ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सप्ताहाच्या निमित्ताने विविध समिती स्थापन आणि कामाची जबाबदारी यावर सखोल चर्चा करण्यात आली आहे. साईबाबा समाधी शताब्दी वर्षात न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम म्हणजे गंगागिरी महाराज 171वा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहाचे नियोजन युद्ध पातळीवर सुरू असून पक्ष आणि श्रेष्ठता ज्येष्ठता बाजूला ठेवत सर्वांनी कामास सुरुवात केली आहे. नगरसेविका अर्चना कोते यांच्या निवासस्थानी या निमित्ताने नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सप्ताहाचे प्रवेशद्वार तसेच इतर कामाविषयी सखोल चर्चा करण्यात आली असून विविध समितींच्या परीने जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या सप्ताहाला देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना आमंत्रित केल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. त्यामुळे सर्व काम जबाबदारी पूर्ण करण्यासाठी शिर्डीकर प्रयत्नशील असल्याचे सप्ताह कमिटीचे उपाध्यक्ष निलेश कोते यांनी सांगितले. शिर्डी साईबाबा शताब्दी महोत्सव याच्या निमित्तानं आज शिर्डीकरांच्या वतीनं 171वा युगराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांचा सप्ताह या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे. अतिशय भव्य स्वरूपात आणि ऐतिहासिक असणारा हा सप्ताह या ठिकाणी आयोजित करण्यात सर्व ग्रामस्थांनी मोठेपणात पुढाकार घेतलेला आहे. खऱ्या अर्थानं हा ऐतिहासिक असा क्षण आहे आणि 171वा सप्ताह आहे. 171 म्हणजे 179 म्हणजे 9 आकडा येतो आणि अध्यात्मामध्ये 9 या आकड्याला खूप मोठा असा एक प्रकारचा आध्यात्मिक आधार आहे आणि खूप एक महत्त्व आहे आणि अतिशय मोठा योगायोग आहे. गंगागिरी महाराज आणि साईबाबांची भेट या निमित्तानं पुन्हा होती आहे कारण इतिहास सांगतो की गंगागिरी महाराजांनी श्री सद्गुरू साईबाबांची ओळख ही समस्त समाजाला करून दिली. गंगागिरी महाराज सांगितलं हा एक उकेड्यावरचा हिरा आहे. मग या निमित्तानं आज शताब्दी महोत्सवानिमित्त आज अतिशय मोठ्या प्रमाणात हा गंगागिरी महाराजांचा सप्ताह या ठिकाणी होतो आहे आणि या सप्ताहाच्या निमित्तानं आज शिर्डी ग्रामस्थांची आढावा बैठक या ठिकाणी घेण्यात आली. या आढावा बैठकीमध्ये सर्व ग्रामस्थांनी आपापले मार्गदर्शनपर सूचना या ठिकाणी केल्या मांडल्या. शिर्डी जी सप्ताह कमिटी आहे या सप्ताह कमिटीचे अध्यक्ष तुकाराम पाटील गोंदकर या ठिकाणी देखील हजर होऊन त्यांनी देखील मार्गदर्शन केलं. कमलाकर कोते होते, अतिशय मोठे प्रमाण वरिष्ठ ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी देखील बहुमोल अशा या ठिकाणी आपल्या मार्गदर्शनपर सूचना या ठिकाणी मांडल्या. 171वा सप्ताह असल्यामुळं या ठिकाणी खूप मोठे प्रचंड प्रमाणात गर्दी होणार आहे. महामहिम राष्ट्रपती पंतप्रधान महोदय या ठिकाणी सप्ताहाला येणार आहेत. गिनीस वर्ल्डमध्ये देखील हा सप्ताह नोंद होणार आहे कारण जवळपास 30 ते 35 भाविक या ठिकाणी येणार आहे. कारण हे की साईबाबांचे भक्त आणि गंगागिरी महाराजचे भक्त असा एक वेगळा संगम या ठिकाणी होणार आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी हा सप्ताह होतो आहे असा 58 एकराचा जो मोठा प्लॉट आहे त्याचं साफसफाई करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. त्याचप्रमाणे अनेक छोटे मोठे कामं आहेत की जेणेकरून जे मंडपचं काम आहे किंवा कमानीचे कामं आहेत असे अनेक कामं मार्गी लावण्याच्या याच्यावर आहेत आणि सगळ्यात मोठं महत्त्वाचं म्हणजे मनुष्य बळ आणि आर्थिक बळ या संदर्भात या ठिकाणी बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आणि या ठिकाणी अनेक लोकांनी देणगी स्वरूपाने पैसे देखील दिलेत आणि खऱ्या अर्थानं म्हणजे मनुष्यबळ आणि गावोगावी लोकांचा येणारा ओढा पाहता हा सप्ताह मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल असं या ठिकाणी सांगू असं वाटतं. सप्ताहाच्या दरम्यान सर्वात महत्त्वाची जबाबदारी ही आर्थिक जडणघडणीची असल्याने यासाठी नितीन उत्तमराव कोते आणि त्यांच्या सहकार्यांनी ही जबाबदारी घेतली असून राजकारण विरहित हा सप्ताह होणार आणि शिर्डीचे नाव जगात होणार असल्याचे नितीन कोते यांनी स्पष्ट केलंय. साई समाधी शताब्दीनिमित्त 171व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आजची ही दुसरी बैठक होती. या बैठकीमध्ये एक पहिल्या बैठकीनंतर जे काही निर्णय झाले असतील त्याचप्रमाणे जे काही निर्णय करायचे असतील हे आज प्रमुख सप्ताह कमिटीच्या वतीने मांडण्यात आले. त्याच्यामध्ये जे काही सुधारणा असतील त्या येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये बसून त्या सोडवल्या जातील आणि ज्या त्याच्यातून जो काही योग्य निर्णय असेल तो घेऊन प्रत्यक्ष सप्ताहाला सुरुवात आजच्या या बैठकीनंतर झाली आहे. आणि प्रत्यक्ष मला असं वाटतं की सर्वच शिर्डीतील प्रमुख मान्यवर असतील, सर्वसामान्य ते सामान्य नागरिक असेल, हा आपला पक्ष मतभेद सर्व बाजूला ठेवून सप्त्यासाठी एकोपाने आज प्रत्यक्ष उतरलेला आपल्याला दिसत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सप्ताह असाच निर्विघ्नपणे अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने पार पडणार आहे. यामध्ये सर्वच पक्षातील प्रमुख मान्यवरांची बैठक येणाऱ्या काही दिवसामध्ये, मग त्यामध्ये माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे साहेब असतील, शिवसेनेचे खासदार लोखंडे साहेब असतील, त्याचप्रमाणे साईबाबा संस्थांचे अध्यक्ष हावरे साहेब असतील,
या सर्वांसमवेत एक मोठी बैठक या प्रमुख मान्यवरांची शिर्डीमध्ये येणाऱ्या काळामध्ये लवकरच होणार आहे. आम्ही जे काही आमचं मित्रपरिवार आहे आम्ही या ठिकाणी आर्थिक स्वरूपाची जबाबदारी म्हणजेच जे काही आर्थिक जे काही दाते असतील त्या जे काही आपले आकडेवारी ह्या ठिकाणी जाहीर करतील त्याचप्रमाणे आपण खऱ्या अर्थाने बाबांच्याच जेवर आपण शिर्डीकर पोट भरत असतो. मग जे काही हॉटेल व्यावसायिक असतील त्यांच्या संदर्भात देखील जो काही योग्य आकडा वाटतो तो आम्ही बसून एक यादी तयार करणार आहोत. जे काही शेतकरी या ठिकाणी आपल्याला सप्त्यासाठी आर्थिक स्वरूपात मदत करणार आहेत त्यांची देखील यादी करणार आहेत. व्यापारी वर्गांची ती देखील यादी करणार आहेत. आणि ह्या सर्व संबंधित जो काही आर्थिक स्वरूपाचा व्यवहार असेल म्हणजे मग त्यांच्याकडनं जे आपण रोख स्वरूपात न घेता चेक स्वरूपामध्ये ती सर्व चेक जमा करण्याची जबाबदारी आमच्या मित्रपरिवाराच्या वतीने आम्ही या ठिकाणी स्वीकारलेली आहे. गंगागिरीजी महाराजांच्या 171वा या सप्ताह निमित्ताने शिर्डीत जंगी तयारी सुरू असून सर्व स्तरावर काम प्रगती पथावर आहे. प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे SP 24 तास शिर्डी.